नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ आहे एम एस एक्सेलमधून टी टेस्ट कॅल्क्युलेशन कसे करावे इथे सॅम्पल डेटा घेतलेला आहे या व्हिडिओमधून सिंगल ग्रुप प्री टेस्ट पोस्ट टेस्ट डिझाईन असेल तर कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचे त्याचे डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला देतो आहे इथे हा सॅम्पल डेटा आहे प्री टेस्टचे स्कोर आहेत पोस्ट टेस्टचा स्कोर आहे दहा विद्यार्थी आहेत या संशोधनासाठी शून्य परिकल्पना मांडलेली आहे की दोन्ही स्कोर्स मध्ये कोणताही फरक नाही आणि माहिती संकलनाचे साधन होते संपादन चाचणी जर असं आपलं डिझाईन असेल तर टी टेस्टचे कॅल्क्युलेशन कसे करावे ज्या सेलमध्ये आपल्याला डेटा हवा असेल त्या डेटा त्या सेलमध्ये आपण बरोबरचे चिन्ह आधी टाईप करावे ज्याच्यामुळे आपण फॉर्म्युला टाकू शकतो आणि फॉर्म्युला जाऊन मोर फंक्शन्समध्ये मध्ये टी टेस्ट आपल्याला शोधायची आहे विंडोच्या प्रत्येक व्हर्जनमध्ये कदाचित याचं इंटरफेस वेगळा वेगळा असू शकेल तो आपण शोधा टी टेस्ट अशा पद्धतीने टी से टी टेस्ट काढण्याची ही पायरी आता सुरुवात झालेली आहे अरे वन मध्ये आपल्याला प्री टेस्ट मार्क्स टाकायचे आहेत तिथे क्लिक केल्यानंतर रेन सिलेक्ट केली मार्क्स इन्सर्ट झाले टू मध्ये पोस्ट टेस्टचे मार्क्स मी इन्सर्ट करतोय प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्टचे जे रॉ मार्क्स आहेत ते या ठिकाणी इन्सर्ट झालेले आहेत आता टेल टेलचे स्पष्टीकरण खाली आपण इथे बघू शकता वन टेल्ड आहे का टू टेल्ड आहे ज्यावेळेस आपण आपली संशोधन परिकल्पना शून्य परिकल्पना मांडलेली असते त्यावेळेस ती टू टेल्ड असते म्हणजे त्याचे जे विद्यार्थ्यांचा स्कोर आहे तो कमी होऊ शकेल किंवा जास्त होऊ शकेल दोन्ही दोन्ही बाजूला जाऊ शकेल म्हणून त्याला टू टेल्ड असं म्हणतात तर आपला अचीवमेंट टेस्ट असल्यामुळे आणि नल हायपोथिसिस आपण मांडलेली असल्यामुळे हा नंबर इथे दोन टाईप करायचा हा दोन नंबर आपण हा या ठिकाणाहून घेतलेला आहे इथे खाली आपल्याला दिसू शकतो टाईप वनमध्ये मध्ये टाईपमध्ये इथे खाली माहिती विचारलेली आहे कि हा पेअर डेटा असेल तर वन टाईप करा तर हा पेअर डेटा आहे की नाही तर हा पेअर डेटा आहे कारण की प्री टेस्टचे मार्क्स आणि पोस्ट टेस्टचे मार्क्स हे एकाच विद्यार्थ्याचे आहेत म्हणून ह्या एकाच विद्यार्थ्याचे असल्यामुळे हे याला पेयर्ड आपण असं म्हणू शकतो म्हणून इथे मी टाईप वन टाईप केलेला आहे हा टाईप वन कॅटो इथे खाली दिलेलं असतं माहिती असे चार प्रकारचे डेटा पुरवल्यानंतर एका क्लिकने अशा पद्धतीने हा स्कोअर या ठिकाणी आलेला आहे आता हा सिग्निफिकंट आहे की नाही आणि नल हायपोथिसिस अॅक्सेप्ट करायची का नाही तर त्यासाठीचा रूल आपल्याला माहिती आहे की जर ही पी व्हॅल्यू प्रॅबेबिलिटी व्हॅल्यू जी आहे ती झिरो झिरो पॉइंट झिरो फाईव्ह पेक्षा कमी असेल तर आपण नल थे, नल हायपोथिसिस रिजेक्ट करतो आणि रिसर्च हायपोथिसिस एक्सेप्ट करतो म्हणजेच पोस्ट टेस्टचे मार्क्स हे सिग्निफिकंट आहेत म्हणजे आपण जो प्रोग्राम राबवलेला असेल किंवा जी ट्रीटमेंट दिलेली असेल ती इफेक्टिव्ह आहे अशा पद्धतीने एम एस एक्सेलमध्ये आपण अतिशय कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने टी टेस्टचे कॅल्क्युलेशन करू शकतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद